नमस्कार, मी प्राजक्त चिटणीस, आपल्यासोबत आहे भूषण पाटील. भूषण, मला सांग, रायगडची आज पालखी आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यामध्ये आज तू तुझ्या भूमिकेसाठी आलायस, मग किती तुला ते आनंद किती झाला ते सांग. मला मुळात म्हणजे मी भूमिकेसाठी आलो आहे किंवा चित्रपटाचं ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी आलो आहे ह्यापेक्षा मला ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की मी एक मराठा म्हणून, एक महाराजांचा मावळा म्हणून, एक सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य कलाकार म्हणून आज मी या पवित्र ठिकाणी उभो आहे, शिवरायांच्या रायगडावर, शिवतीर्थावर, आणि त्यांच्या या पालखीला खांदा देण्याचा एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला जे सौभाग्य मिळालं, मला त्याचा इतका आनंद आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. पूर्वी कधी पालखीला आलेला का? हे जो पहिलंच वर्ष पालखीसाठी पहिल्यांदाच मला ते सौभाग्य मिळालं. ह्याच्या आधी मी रायगडावर आलो आहे एक अगदीच लहानपणी, आणि सिनेमाचं शूटिंग ज्यावेळी चालू झालं त्यावेळी पहिला दिवस आमचा शूटिंगचा रायगडावर होता, त्यावेळी रायगडावर आलो होतो. हे आता तिसऱ्यांदा रायगडावर आलो आहे. मला सांग की तुझ्या आयुष्यात छत्रपती शिवा संभाजी महाराज ही भूमिका कशा पद्धतीने आली? ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा बनतोय हे कळलं, तर अर्थात त्याचे ऑडिशन झाले अनेक कलाकार, आणि त्यातनं ऑडिशन्समधून आणखीनही इतर गोष्टींच्या चाचण्या घेतल्या गेल्या, त्या म्हणजे घोडसवारी येते का, तलवारबाजी येते का, दानपट्टा चालवता येतो का, या सगळ्या गोष्टींचं सातत्याने ज्यावेळी लुक टेस्ट आणि ऑडिशन्स होत होते त्यावेळी मला असं वाटतं की दिग्पाल लांजेकर कुठेतरी त्या कलाकाराच्या मागे तो माणूस म्हणून कसा आहे, कारण की छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करण्यासाठी नुसतं तुम्ही चांगलं कलाकार म्हणून चालणार नाही, किंवा नुसते तुम्ही छत्रपती संभाजी महाराज म्हणून दिसणार हे चालणार नाही. तुमचं चारित्र्य कसं आहे, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्ही त्यांची भूमिका करताना माणूस म्हणून तुमची ती लायकी आहे का, माझ्या मते या सगळ्या गोष्टींचा विचार दिग्पाल लांजेकरांनी केला आहे, आणि कुठेतरी माझ्यात एक तो प्रामाणिकपणा कुठेतरी त्यांना तो दिसला असावा, म्हणून ही एवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यांवर सोपवली. मी नेहमी सांगतो ही भूमिका मिळाली त्यानंतर जे मला वाटलं ते म्हणजे या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं. आय थिंक याहून दुसऱ्या शब्दात मी कसं त्याचं वर्णन करू मला माहीत नाही. तू जेव्हा स्वतःला गेटअपमध्ये पाहिलंस तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? मी आत्ता मगाशीच सांगितलं की मी स्वतःला गेटअपमध्ये पाहिल्यानंतर मीच स्वतःचे पाय पडले, म्हणजे मी आहे म्हणून नाही, तर मला छत्रपती संभाजी महाराज म्हणून ज्यावेळी परिपूर्ण छत्रपती संभाजी महाराज म्हणून मी गेटअपमध्ये स्वतःला पाहिलं, तर माझीच मनस्थिती परिस्थिती अशी होती मनात की मी त्यांचे पाय पडावे, पण अर्थात हे इतर लोकांसमोर मी करत नव्हतो. ज्यावेळी मी एकटा असेल ज्यावेळी ते पाहायचो त्यावेळी मला त्या गेटअपमध्ये असलेले छत्रपती संभाजी महाराज दिसत होते, आणि त्यांच्याबद्दलचा तो आदर आणि मानसन्मान माझ्या नजरेत नक्कीच होता. ही भूमिका नंतर एक अभिनेता आणि एक माणूस म्हणून जबाबदारी किती वाढली? आयुष्यभरासाठी जबाबदारी, आयुष्यभराची जबाबदारी आहे. सौभाग्यशाली समजतो स्वतःला, एका सर्वसामान्य शेतकरी परिवारात जन्म घेतला आहे, तिथून मुंबईचा प्रवास, मुंबईतून वैयक्तिक आयुष्यातला प्रवास, आणि त्यातनं हे सगळं जे काही मिळतं आहे ह्या भूमिकेतून आजवरचं आत्तापर्यंतचं लोकांचं मिळणारं प्रेम असो, त्यांनी दिलेली कौतुकाची थाप असो, ह्या सगळ्यातून खूप खूप भरभरून आलं आहे. मी खरं सांगतो मला एकांतात बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा वेळ मिळत नाही आहे, पण मला असं वाटतं की ह्याच दिवसासाठी अट्टहास केला होता आणि आज महाराजांच्या आशीर्वादाने ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय.